भाजपच्या नेत्या नवनीत राणा या नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका गटाकडून नवनीत राणा यांचं नाव समोर आलेलं आहे. नांदेड पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण विरुद्ध इम्तियाज जलील अशी लढत होणार होती. नवनीत राणा या अमरावती लोकसभा निवडणूक पराभूत झालेल्या आहेत. नवनीत राणा या मूळच्या पंजाबच्या आहेत. नांदेडमध्ये शीख समाजाचं मोठं तीर्थक्षेत्र असल्यानं त्यांच्या विजयाची भाजपच्या एका गटाला खात्री आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये राणांच्या उमेदवारी संदर्भात आता भाजप नेमकं काय निर्णय घेतं याची उत्सुकता आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.